झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका उत्कंठवर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. नेहाचा पहिला नवरा पॅलेसमध्ये आलाय. ड्रायव्हर बनून तो तिथे नोकरी करतोय. त्याचं नाव अविनाश असं आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. तो म्हणजे नेहा ऑफिसमध्ये येते, तिथेच अविनाशही असतो, अर्थात तो ड्रायव्हरच्या युनिफॉर्ममध्ये असतो. नेहा त्याचं नाव ऐकून मागे वळून पाहते. अविनाशला समजतं की नेहाला आपलं नाव अविनाश आहे हे समजलंय, आणि जर आता आपण तिच्या समोर आलो तर तिला कळणार की आपण इथे काम करतोय. त्यामुळे तो प्रचंड घाबरून जातो. हा व्हिडिओ समोर आलाय. लवकरच मालिकेत नेहाचा पहिला नवरा सगळ्यांच्या समोर येणार. अशा वेळी यश आणि चौधरी कुटुंब काय करणार हे पाहण्यासारखं असेल. शिवाय परीची प्रतिक्रिया काय असेल, ती आपल्या खऱ्या बाबांसमोर कशी वागेल, तिच्यात आणि यशमध्ये दुरावा येणार का, हे पाहणे खूपच रोमांचक असणार आहे. नेहाचा पहिला नवरा अविनाशी भूमिका निखिल राजशिर्के साकारत आहे. रंग माझा वेगळा मधून प्रसिद्धीस आलेला हा चेहरा आता माझी तुझी रेशीमगाठ मध्ये देखील दिसणार आहे. रंग माझा वेगळा मध्ये त्याने सुजय दाते ही भूमिका साकारली होती. तर प्रेक्षक हो, माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अविनाश हे पात्र साकारणारा अभिनेता निखिल राजशिर्के याची भूमिका तुम्हाला कशी वाटते? माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका तुम्हाला आवडते का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी फिल्मी बॉक्स मराठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.